शिंदे फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीला काही तासच उलटत नाही तोच राज्यात पुन्हा एक राजकीय भूकंप झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच उभी फूट पडलीय. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीय. या बंडानंतर राज्यात पुन्हा एकदा चुलत्या पुतण्यातील राजकीय वाद सुरू झाल्याची चर्चा सुरू झालीय. यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर धनंजय मुंडे हे आपले चुलते भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात गेले. धनंजय मुंडे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काय झालं या राज्यातल्या सगळ्या पुतण्यांना? बाळासाहेबाला त्रास झाला, मला त्रास झाला, शरद पवार तुमची बारी आलेली दिसते आता. अशा शब्दात मुंडे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं.